असं म्हणतात साडीत महिला सगळ्यात सुंदर दिसतात. सोशल मीडियावर सध्या एक काकू त्यांच्या साडीवरील प्रेमामुळे तुफान व्हायरल झालं. संपूर्ण सोशल मीडियावर या काकूंची चर्चा आहे. काकूंचा व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क झालं. असं काय केलंस काकूंनी व्हिडिओमध्येच बघा. दुचाकी चालवताना नेहमी काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून अपघात होऊ नये. हा सल्ला फक्त दुचाकी चालवणाऱ्यांनाच नव्हे तर दुचाकीवर मागे बसणाऱ्यांना दिला जातो, विशेषत महिलांना. कारण महिलांच्या साडीचा पदर किंवा ओढणी दुचाकीच्या चाकात अडकून मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे महिलांना नेहमी दुचाकीवर बसताना साडीचा पदर किंवा ओढणी सावरून मग बसावे लागते असं सांगितलं जातं. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता गाडीवर मागे बसलेल्या काकूंच्या साडीचा पदर मागे उडत असल्याने मागून येणाऱ्या तरुणींनी काकूंना पदर पुढे घेण्यासाठी सांगितलं. मुलीने भाभी जी पल्लू पल्लू अशी हाक दिली. या तरुणीचा हेतू त्या महिलेचा पदर चाकात जाण्यापासून आणि पुढे होणारा अपघात रोखण्याचा होता. परंतु तसं झालं नाही तर या काकूंना वाटलं की त्या तरुणींनी काकूंना पदराची किंमत विचारली आणि मग काय, महिलेने साडीचा पदर हलवला आणि अभिमानाने उत्तर दिले ते 15